यूनिट नंबर फर्स्ट इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप एंड पार्टनरशिप फाइनल अकाउंट हा टॉपिक अपन काल सुरू केला आहे। ह्या टॉपिक मध्ये अपन इंट्रोडक्शन आणि मीनिंग ऑफ पार्टनरशिप हे दोन कन्सेप्ट अपन काल पूर्ण केलं आहे। इंट्रोडक्शन मध्ये अपन काल सोल प्रोप्रायटर कंसर्न आणि पार्टनरशिप कन्सेप्ट हे दोन गोष्टी अपन इंट्रोडक्शन मध्ये बघितलं आहे। सोल प्रोप्रायटर कंसर्न म्हणजे काय सांगितलं की सोल प्रोप्रायटर कंसर्न हा एक बिझनेस ऑर्गनायझेशन आहे आणि हा बिझनेस ऑर्गनायझेशन सुरू करण्यासाठी लागणारी जी व्यक्तींची संख्या किंवा पर्सन म्हणतो आपण ती एक असणार आहे। म्हणजे एकच व्यक्ती का असणार की जो बिझनेस सुरू केला जातो त्या बिझनेसला आपण सोल प्रोप्रायटर कंसर्न असं म्हटलं जातं। तर त्यानंतर आपण बघितलं पार्टनरशिप कन्सेप्ट। पार्टनरशिप कन्सेप्ट म्हणजे पार्टनरशिप सुद्धा एक प्रकारचा बिझनेस ऑर्गनायझेशन आहे, पण पार्टनरशिप बिझनेस आणि सोल प्रोप्रायटर बिझनेस हे दोन्ही वेगळे आहेत, कारण की दोन्ही मध्ये काही तर फरक आहे। तर फरक काय असणार आहे, म्हणजे पार्टनरशिप जो बिझनेस आहे हा बिझनेस इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 ह्या ऍक्टच्या अंडर का असणार की हा पार्टनरशिप बिझनेस सुरू केला जातो। त्यानंतर पार्टनरशिप बिझनेस सुरू करण्यासाठी कमीत कमी मिनिमम दोन व्यक्तींची गरज असणार आहे, मीन्स मिनिमम टू पर्सन इज रिक्वायर्ड, म्हणजे दोन व्यक्तींची गरज असणार आहे। त्यानंतर जास्तीत जास्त जी पार्टनरची संख्या असणार आहे ती 50 किंवा 50 असेल तर का असणार आहे तुम्हाला पार्टनरशिप बिझनेस सुरू करता येतो। थोडक्यात सांगायचं म्हटलं तर पार्टनरशिप बिझनेस हा एकच व्यक्ती सुरू करू शकत नाहीये, त्यासाठी कमीत कमी दोन व्यक्तींची गरज असणार आहे। तर हा मुद्दा सुद्धा आपण बघितलेला आहे। त्यानंतर आपण बघितलं की ऍग्रीमेंट एक कन्सेप्ट आपण बघितला। जर पार्टनरशिप बिझनेस सुरू करायचा असेल तर सगळ्यात मेन काय असणार आहे, करार किंवा ऍग्रीमेंट हा सर्व पार्टनरच्या मध्ये असणं अतिशय गरजेचं आहे। तर ऍग्रीमेंट असेल तरच का असणार आहे तुम्हाला पार्टनरशिप बिझनेस सुरू करता येतो, ऍग्रीमेंट नसेल तर हा बिझनेस तुम्हाला सुरू करता येत नाहीये। तर ऍग्रीमेंट म्हणजे काय असेल की जे काय पार्टनरशिप बिझनेस हे पार्टनर सुरू करणार आहेत तर त्या पार्टनरच्या मध्ये जे काय गोष्टी ठरणार आहेत, म्हणजे कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन असेल, प्रॉफिट शेअरिंग रेशो असेल व डिसिजन मेकिंग असेल व कंट्रोल ऑफ बिझनेस असेल, त्या सर्व जे काय गोष्टी ठरणार आहेत हे सर्व गोष्टी का असणार की त्या ऍग्रीमेंट मध्ये नोंद केलं जातं। आणि हे ऍग्रीमेंट मध्ये नोंद केल्यामुळे का असणार की हा ऍग्रीमेंट का असणार की लीगली आणि व्हॅलिड असणार आहे, आणि हे ऍग्रीमेंट का असणार की तुम्हाला कोर्टामध्ये सुद्धा तुम्हाला हे ऍग्रीमेंट दाखवता येऊ शकतं, ऍज अ एक पुरावा म्हणून तुम्हाला वापर करता येऊ शकतं। तर काय असणार की सगळ्यात मेन पार्टनरशिप बिझनेस सुरू करायचे आणि ऍग्रीमेंट हा पार्टनर्समध्ये असणं अतिशय महत्त्वाचं आहे। ह्या ऍग्रीमेंटमुळे काय असणार की पार्टनरशिप बिझनेस कुठलाही अडचण व कुठलाही प्रॉब्लेम न येता हा बिझनेस व्यवस्थितपणे पुढे चालू राहू शकणार आहे। तर ऍग्रीमेंट हा कंपल्सरी रिक्वायरमेंट आहे। त्यानंतर आपण बघितलं मीनिंग ऑफ पार्टनरशिप, आपण बघितलं पार्टनरशिप म्हणजे पार्टनरशिप मीन्स रिलेशन बिटवीन टू और मोर पर्सन कम टुगेदर कॅरी ऑन बिझनेस अँड शेअरिंग द प्रॉफिट और लॉस ऑफ ए बिझनेस, दॅट इज कॉल्ड एज पार्टनरशिप बिझनेस असं म्हणतो आपण, किंवा पार्टनरशिप म्हणलं। तर पार्टनरशिप म्हणजे काय असणार आहे की जो पार्टनरशिप बिझनेस आहे हा बिझनेस सुरू करण्यासाठी कमीत कमी दोन व्यक्तींची गरज असणार आहे, हा मीनिंग मध्ये सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट त्यांनी सांगितलेला आहे। त्यानंतर जे काय पार्टनर्स असणार आहेत ते पार्टनर्स एकत्र येणं अतिशय महत्त्वाचं आहे, एकत्र असेल तरच हा पार्टनरशिप बिझनेस म्हणतो आपण। नाहीतर चार पार्टनर्स आहेत ए बी आणि सी आणि डी, तर हे चार ए बी सी डी हे एकत्र आलं तरच का असणार की पार्टनरशिप बिझनेस म्हणता येतं। जर ए वेगळीकडं, बी वेगळीकडं, सी वेगळीकडं, डी वेगळीकडं असेल, त्यांच्यामध्ये काहीच कम्युनिकेशन होत नसेल तर ते पार्टनरशिप बिझनेस असं म्हणता येत नाही आहे। आणि सगळ्यात मेन काय असणार आहे
जे काय पार्टनर असणार आहेत बिझनेस मध्ये ते सर्व पार्टनर्स एकत्र येणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर हे सर्व पार्टनर्स एकत्र आल्यानंतर जे काय पार्टनरशिपचा बिझनेस असेल तो बिझनेस पुढे चालू करणे किंवा पुढे कंटिन्यू करणे हे प्रत्येक पार्टनरची जबाबदारी असणार आहे. आणि हे का असणार आहे त्या पार्टनरने ठरवून घ्यायचं आहे की प्रत्येक पार्टनरची काय रिस्पॉन्सिबिलिटी किंवा जबाबदारी असणार आहे हे त्या पार्टनरने बिझनेस सुरू करायच्या आधी हे का असणार आहे की ते ॲग्रीमेंटमध्ये नोंद करणं अतिशय गरजेचं आहे. तर हे झालं बिझनेस कॅरी करणे किंवा बिझनेस नियंत्रण करणे. त्यानंतर त्या बिझनेसमध्ये पार्टनरशिप बिझनेस जे सुरू केले जाणार आहे त्या पार्टनरशिप बिझनेसमध्ये होणारा नफा किंवा म्हणतो प्रॉफिट व लॉस किंवा म्हणतो आपण तोटा हा जो जे काय असेल पार्टनरशिप बिझनेसमध्ये जो वर्षाच्या अखेर आपल्याला प्रॉफिट किंवा लॉस होणार आहे हा प्रॉफिट व लॉस हे सर्व पार्टनरच्या मध्ये आपण कसं वाटप करायचं किंवा डिस्ट्रीब्यूशन करायचं आहे हा सुद्धा रेशो काय असणार की त्या ॲग्रीमेंटमध्ये नोंद करणं गरजेचं आहे व पार्टनरशिप बिझनेस सुरू करायच्या आधी ठरवणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर समजा रेशो काय ठरलं असेल तर काय असणार की नियमाप्रमाणे हा पार्टनर्समध्ये जे नफा डिस्ट्रीब्यूशन करायचा रेशो असेल तो समान किंवा इक्वल असेल. तर अशा पद्धतीने का असणार की हा एक पार्टनरशिपचा मीनिंग त्यांनी सांगितलेला आहे. त्यानंतर आपण डेफिनेशन सुद्धा आपण काल बघितलेला आहे. तर डेफिनेशन मध्ये सुद्धा हाच सर्व गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. फक्त डेफिनेशन्स हा जो आहे इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 सेक्शन 4 हिच्या अंडर का असणार की हा पार्टनरशिपचा डेफिनेशन त्यांनी सांगितलेला आहे. सेमच आहे त्या डेफिनेशन मध्ये सुद्धा मिनिमम का असणार की 2% और मोर पर्सन इज रिक्वायर्ड टू स्टार्ट अ पार्टनरशिप बिझनेस म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्ती व्यक्तींची गरज पार्टनरशिप बिझनेस सुरू करण्यासाठी असणार आहे. त्यानंतर हे सर्व व्यक्ती एकत्र येणार आहेत हे सुद्धा आपण बघितलं आहे. त्यानंतर हे एक बिझनेस सुरू करणार आहे आणि ह्या बिझनेसमधून होणारा नफा किंवा तोटा हा सर्व पार्टनरशिपमध्ये डिस्ट्रीब्युशन किंवा वाटप केलं जातं त्याला म्हणतो आपण पार्टनरशिप बिझनेस असं हा सेक्शन 4 ऑफ द इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 च्या अंडर सांगितलेला आहे. त्यानंतर आज आपण थोडंसं पुढे आपण कंटिन्यू करणार आहोत. तर पुढचा जो महत्त्वाचा भाग आहे तो आहे फीचर्स ऑफ पार्टनरशिप. फीचर्स ऑफ पार्टनरशिप तर फीचर्स काही पार्टनरशिपचे आहेत तर आपण ते वन बाय वन आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिलं जो फीचर्स मध्ये आहे तो आहे ॲग्रीमेंट. तर ॲग्रीमेंट हा कन्सेप्ट मला सगळ्यांना सांगितलेला आहे. पार्टनरशिप बिझनेस सुरू करायच्या आधी सगळ्यात मेन काय असणार की जे काय बिझनेसने असणारे पार्टनर्स असणार आहेत त्या सर्व पार्टनर्सने काय असणार की ॲग्रीमेंट किंवा करार होणं अतिशय महत्त्वाचं आहे. ॲग्रीमेंट किंवा करार असेल तरच काय असणार की पार्टनरशिप बिझनेस सुरू करता येतो. जर ॲग्रीमेंट नसेल तर काय असणार की तो बिझनेस सुरू करता येत नाही आणि तो बेकायदेशीर ठरला जातो. त्यासाठी सगळ्यात मेन काय असेल की जे काय पार्टनरशिपचे पार्टनर असणार आहेत त्या सर्व पार्टनर्सने काय असणार की ॲग्रीमेंट किंवा करार होणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि हाच काय असणार की पार्टनरशिपचा पहिला महत्त्वाचा काय असणार आहे फीचर्स आहे. त्यानंतर सेकंड आहे तो आहे नंबर ऑफ पार्टनर्स. नंबर ऑफ पार्टनर्स तर हे कन्सेप्ट सुद्धा आपण क्लिअर केलेला आहे. तर एखादा पार्टनरशिप बिझनेस सुरू करण्यासाठी जी पार्टनरची संख्या नंबर्स म्हणतो आपण ते मिनिमम 2 असायला पाहिजे आणि मॅक्झिमम किती 50 असणं अतिशय गरजेचं आहे. मिनिमम 2% आणि मॅक्झिमम 50% हे का असणार की पार्टनरशिप बिझनेस सुरू करण्यासाठी हे कंपल्सरी लागणार आहे. तर हा जो संख्या आहे हा संख्या इंडियन
कंपनीज ऍक्ट 2013 ह्या ऍक्ट मध्ये काय असणार की सांगितलेला आहे 2013 हा कंपनीज कायदा मध्ये ही संख्या सांगितलेला आहे त्या पद्धतीने ही संख्या आपण इथं घेतलेला आहे. त्यानंतर पुढचा जो तिसरा महत्त्वाचा फीचर्स आहे लॉफुल बिजनेस असं म्हणतो आपण. लॉफुल बिजनेस तर लॉफुल बिजनेस म्हणजे काय असणार आहे की जो पार्टनरशिप बिजनेस आहे हा पार्टनरशिप बिजनेस का असणार की पूर्ण लीगली किंवा कायदेशीर आपण सुरू करणार आहोत असं नाही की आपल्याला वाटलं म्हणून आपण पार्टनरशिप बिजनेस सुरू केलं आणि आपल्याला वाटलं म्हणजे काय असणार की आपण हे पार्टनरशिप बिजनेस क्लोज केलं असं नसणार आहे. जे काय आपण पार्टनरशिप बिजनेस हा सर्व पार्टनरांनी सुरू करणार आहे हा पार्टनरशिप बिजनेस काय असेल कायदेशीर असणार आहे. हा जर बेकायदेशीर असेल तर हा पार्टनरशिप बिजनेस मान्य केलं जाणार नाही व ते गृहीत धरलं जाणार नाहीये. त्यामुळे पार्टनरशिप बिजनेस काय असणार आहे हा कायदेशीर असणं अतिशय महत्त्वाचं आहे. नेक्स्ट आहे शेअरिंग ऑफ प्रॉफिट और लॉसेस. शेअरिंग ऑफ प्रॉफिट और लॉसेस हा एक अतिशय महत्त्वाचा एक फीचर्स आहे. तर फीचर्स ने काय सांगितलं शेअरिंग ऑफ प्रॉफिट और लॉसेस म्हणजे पार्टनरशिप बिजनेस ने जे काय नफा किंवा तोटा होईल हे नफा किंवा तोटा हे सर्व पार्टनर्सने काय असणार की डिस्ट्रीब्युशन किंवा वाटप केलं जातं. तर हे प्रॉफिट किंवा लॉस आपण डिस्ट्रीब्युशन करत असताना जर ऍग्रीमेंट मध्ये त्या पार्टनर सर्व पार्टनरांनी मिळून रेशो जर ठरवला असेल तर त्या रेशो प्रमाणे काय असणार की सर्व पार्टनरांना हा नफा किंवा तोटा वाटप केलं जाणार आहे. आणि समजा त्या ऍग्रीमेंट मध्ये कुठलाच रेशो जर सांगितला नसेल तर काय असणार की आपण हा नफा किंवा तोटा सर्व पार्टनरांना काय असणार की समान किंवा इक्वल रेशो मध्ये आपण डिस्ट्रीब्युशन करणार आहे. तर याला म्हणतो आपण शेअरिंग ऑफ प्रॉफिट और लॉसेस. त्यानंतर पाच नंबर आहे अनलिमिटेड लायबिलिटी. अनलिमिटेड लायबिलिटी हा एक अतिशय महत्त्वाचा फीचर आहे. एग्जाम मध्ये सुद्धा तुम्हाला हा प्रश्न ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारला जाऊ शकतो. तर जे काय पार्टनरशिप बिजनेस मध्ये पार्टनर्स असणार आहेत त्यांची लायबिलिटी काय असणार आहे लिमिटेड असणार आहे का अनलिमिटेड असणार आहे. तर आंसर असेल अनलिमिटेड लायबिलिटी हा पार्टनरांचा असणार आहे. तर अनलिमिटेड लायबिलिटी काय असणार आहे की समजा आता एखादा पार्टनरशिप बिजनेस सुरू करणार असेल तर त्यात तीन पार्टनर्स आहेत ए बी आणि सी. तर तीन पार्टनर्स आहेत ए बी आणि सी. तर समजा ए न किती 1 लाख रुपये कॅपिटल आणलेला आहे बी न 1 लाख रुपये कॅपिटल आणलेला आहे सी न 80,000 रुपये कॅपिटल्स आणलेला आहे. तर असं तीन व्यक्ती का असणार की ह्या पार्टनरशिप बिझनेस सुरू करण्यासाठी हा प्रत्येकाने कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन केलेला आहे व कॅपिटल्स आणलेला आहे. तर हे कॅपिटल्स पार्टनरशिप बिझनेसला दिल्यानंतर त्यांची त्या पार्टनरशिपला देण्याची जी अमाऊंट असेल किंवा कॅपिटल असेल ही संपलं असं नाही आहे. तर त्यांची जी लायबिलिटी असेल व त्यांची जी अमाऊंट पार्टनरशिपला द्यायचं असेल त्याला कुठल्याही प्रकारचं लिमिट किंवा बंधन नाही आहे की तुम्ही एवढंच द्यायला पाहिजे व एवढंच तुम्ही पैसे पार्टनरशिपमध्ये आणायला पाहिजे असं कुठलंही नियम नाही आहे. जर समजा त्या पार्टनरशिप बिझनेसने असणारी प्रॉपर्टीज किंवा असेट्स काय असेल हा हे पार्टनरशिपचे फर्मचे असणारे लोन्स किंवा कर्ज हे देण्यामध्ये असमर्थ असेल तर काय असणार की त्या प्रत्येक पार्टनरने काय असणार की जे काय पार्टनरशिप फर्मला लागणारे जे अमाऊंट असेल किंवा रक्कम असेल ही रक्कम काय असेल त्या प्रत्येक पार्टनरने आपल्या पर्सनल प्रॉपर्टीमधून काय असणार की ते पैसे काय असणार की त्या पार्टनरशिप बिझनेसमध्ये आणणं गरजेचं आहे. याचा अर्थ काय असेल कुठल्याही पार्टनरला हा एक फिक्स अमाऊंट नसणार आहे की तुम्ही एवढं हा बिझनेस कॉन्ट्रीब्युशन किंवा एवढं कॅपिटल तुम्ही आणायला पाहिजे असं कुठलंही बंधन नाही आहे. तर ज्यावेळी पैशाची गरज त्या पार्टनरशिप फर्ममध्ये लागेल त्यावेळी काय असेल
ते पार्टनर्स त्या पार्टनरशिप बिझनेसमध्ये कॅपिटल किंवा भांडवल आणणं गरजेचं असेल आणि ते भांडवल त्यांच्या पर्सनल प्रॉपर्टी मधून सुद्धा का असणार की ते आणणं एक भाग त्या पार्टनरना पडतो. तर त्याला म्हणतो आपण काय अनलिमिटेड लायबिलिटीज, म्हणजे कुठल्याही प्रकारचं लायबिलिटीज हा फिक्स नाही आहे. त्यांची लायबिलिटीज का असणार की अनलिमिटेड आहे, ज्यावेळी गरज असेल त्यावेळी त्यांना पैसे बिझनेसमध्ये किंवा त्या पार्टनरशिप बिझनेसमध्ये आणावं लागतं. त्याला म्हणतो आपण काय अनलिमिटेड लायबिलिटी असं म्हणतो आपण. त्यानंतर पुढचं आहे रजिस्ट्रेशन असं म्हणतो आपण. रजिस्ट्रेशन म्हणजे काय असणार आहे की पार्टनरशिप बिझनेस जर आपल्याला भारतामध्ये सुरू करायचा असेल तर असं कुठलंही रजिस्ट्रेशन करण्यासाठी कंपल्सरी व असा कुठलाही नियम नाही आहे. पण महाराष्ट्रामध्ये काय असणार की पार्टनरशिप बिझनेस सुरू करायचा असेल तर कंपल्सरी रजिस्ट्रेशन करणं हा अतिशय गरजेचा आहे आणि हा रजिस्ट्रेशन महाराष्ट्रामध्ये 1 एप्रिल 2005 पासून कंपल्सरी करण्यात आलेला आहे. अदरवाईज भारतामध्ये काय असणार की पार्टनरशिप बिझनेस रजिस्ट्रेशन केलं तरी चालेल किंवा रजिस्ट्रेशन केलं नाही तरी चालेल. त्यासाठी रजिस्ट्रेशन काय असणार की हा महाराष्ट्रामध्ये कंपल्सरी आहे. रजिस्ट्रेशन केल्यामुळे काय असणार की हा पार्टनरशिपचा एक प्रकारचा स्टेटस असेल किंवा एक प्रकारचं काय असणार बघण्यास दृष्टिकोन थोडासा वेगळा असणार आहे. त्यासाठी कंपल्सरी का असणार की आपण जे पार्टनरशिप बिझनेस सुरू करणार आहोत कुठल्याही प्रकारचा बिझनेस असेल तो बिझनेस का असणार की आपण रजिस्ट्रेशन किंवा कायदेशीर नोंद करणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर किती नंबर 6 नंबर आहे कुठं सांगितलं रजिस्ट्रेशन असं म्हणतो आपण. तर असे हे 6 फीचर्स महत्वाचे आहेत. पुढं आहे जॉइंट ओनरशिप एंड मैनेजमेंट. हा एक महत्त्वाचा इम्पॉर्टंट फीचर्स आहे. तर एखादा पार्टनरशिप बिझनेस काय असेल सर्व पार्टनर एकत्र येऊन बिझनेस सुरू केला जातो. त्या बिझनेसमध्ये असणारे असेट्स किंवा कुठलेही प्रॉपर्टीज हा कुठलाही पार्टनर का असणार की आपल्या वैयक्तिक कामासाठी वापर करू शकत नाही आहे. उदाहरण म्हटलं एखादा 4-व्हीलर गाडी असेल पार्टनरशिप बिझनेसची तर ती गाडी काय असेल व व्हेकल्स काय असणार की हा कुठलाही पार्टनर आपल्या पर्सनल कामासाठी वापर करू शकत नाही आहे. तर सर्व पार्टनर्स काय असणार की त्या सर्व प्रॉपर्टी व असेटवरती अधिकार असणार आहे. त्यानंतर आहे डेसिग्नेशन असं म्हणतो आपण. पुढचा भाग आहे डेसिग्नेशन. म्हणजे काय असेल जे काय पार्टनरशिप आहे हा पार्टनरशिप बिझनेस का असणार की हा सर्व पार्टनरच्या संमती का असेल हा पार्टनरशिप बिझनेस आपल्याला बंद करता येतं. व बंद करण्यासाठी काय असणार की ह्याच्या आधी आपण जे काय आपण कालावधी नोंद केला असणार आहे रजिस्ट्रेशन करत असताना 10 वर्ष असेल 5 वर्ष असेल तेवढं पिरियड संपल्यानंतर काय असणार की आपला पार्टनरशिप बिझनेस हा क्लोज करावा लागतो. व आणखी काही कारण आहेत की समजा पार्टनर्स इनसॉल्वंट झाले दिवाळखोर झाले त्यानंतर आणखी काही रिझन्स आहेत की समजा काही पार्टनर्स डेथ झाले व काही पार्टनर्स रिटायर झाले तरी काय असणार की पार्टनरशिप बिझनेस हा डिझॉल्व किंवा बंद केला जातो. तर अशा पद्धतीने काय असणार की काही महत्त्वाची फीचर्स का असणार की हा पार्टनरशिप बिझनेसची आहे. तर सर्व विद्यार्थी का असणार की हा फीचर्स समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि ह्या फीचर्स जर तुम्हाला व्यवस्थित समजले तर पार्टनरशिप कन्सेप्ट किंवा पार्टनरशिप बिझनेस म्हणजे काय असणार आहे हे अतिशय व्यवस्थित तुम्हाला समजू शकणार आहे. तर हे व्हिडिओज तुम्ही बघितल्यानंतर व लेक्चर्स बघितल्यानंतर काही प्रश्न तुम्हाला विचारलेले असेल त्या प्रश्नाचे आन्सर एका शब्दामध्ये तुम्हाला त्या ग्रुपला पाठवायचं आहे. तर अशा पद्धतीनं हा आज आपण दुसरं लेक्चर इथं थांबवतोय आपण. तर आणखीन आपण पुढे उद्या आपण नेक्स्ट लेक्चर्समध्ये आपण पार्टनरशिप डील हा कन्सेप्ट आपण कंटिन्यू करणार आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांना असणार की व्यवस्थितपणे हा व्हिडिओज तुम्ही का असणार की वेळेत बघून का असणार की ते आन्सर्स देण्याचा प्रयत्न करा. थँक्यू व्हेरी मच.